तर नमस्कार मित्रांनो, वरनं तर काय बारीक पिरी पिरी पाऊस चालूच आहे. आणि ही आपली दोन शिरडा आहे ती बरं का, उस्मानाबादी ह्या शिरडावाची जात आहे. आणि ही थोडी मिडियम आहे, पण ही ओरिजिनल उस्मानाबादी झाली आहे बरं का. ए ए ए तिकडं का पळालीस तसं, या तिकडं या. मस्त राव, आपल्याकडं गाई आहे, म्हैस आहे, बैल आहे, ती शिरडं आहे, ती कमतरता म्हणलं तर आता फक्त आपल्याकडं कोंबड्या नाही त्या बरं का गावरानं. आणि ती कोंबड्या पण मी लवकरच करणार आहे कोटीवरती राव. मस्त आपल्याला अंडी देतील, आणि अंडी ही पौष्टिक आहार आहे बरं का आपल्याला खाण्यासाठी. म्हणून आपण आता कोंबड्यासुद्धा करणार आहो बरं का. आणि मस्त आता मी फवारा घेतला आहो, आणि ही शिळी घेऊन खालच्या वावरात जाणार आहो. तिकडं शिळी पण चारणार आहो. आणि उग एक अर्धा पाऊण तास पण उन्हाचा चपकारा पडला का, मग लगेच जरा कांद्याचं रोप फवारून घेणार आहो. आणि मस्त उन्हाचा चपकारा पडला तरच फवारणार आहो, नाहीतर उगं महागा मोलाची औषधं वायपड जातील. असं वांबळं जर असली ना बारीक थेंब जर तुटली तर आपण त्याला काहीच करणार ना. उगं अर्धा पाऊण तास बी चपकारा पडला उन्हाचा, उगं मग ती व्यवस्थितरित्या फवारून घेतो. आणि ही शिळी तर काय खाई पण ना झाली आहे, नुसतं हुबार ते असं इकडं खायला मरणाचं गवत आहे, नुसतं आमून खायला सुकली ती. डोसकेत बिस्केत जर घातलो का लाकडाचा दणका, ही तर मरणाचं खायला इतके वेळ तोंड बघत नुसतं जिबाळ्यासाठी थोबारती ती हित जा आमून खातन करी. तुला कळन आहे काय खावावं करावं? हा घालू का डोसकेत? खाती का? आता गप्पी कला खाल्ल्या का त्याला जायचं सोडून लावणार आहो. मला हाय दिवसभर काम. ही पाठ तर लय कडू आहे. चल चल की आता मांगट वड घेतीच होय. चल अतर का शिळ्याच का जनावर राहायचं काय तर आगावच धंदा येतं पण कमी नाही तर. चल चल की आता बस बाबू बस.